नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमचा या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। छत्रपती संभाजी राजे यांना धर्मवीर म्हणण्यावरून अजित पवारांनी केलेले वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोडून काढले। संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी चुकीचं नाही, त्यात काही वावगं नाही असं शरद पवार म्हणाले। छत्रपती संभाजी राजेंना स्वराज रक्षक धर्मवीर या बिरुदावलीबाबत तक्रार नाही असं पवार म्हणाले। महापुरुषांवर अकारण वाद नको असंही शरद पवार यांनी म्हटलं। सराव करायचा असं नाही, मी त्याचा उल्लेख करू इच्छित आहे, फक्त आठवण करून देऊ इच्छितो। आता दुसरा प्रश्न असा आहे की स्वराज्य त्याच्यासाठी स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर असं आहे की ज्या नागरिकांना ज्या व्यक्तींना ज्या रक्षकाला त्यांच्याबद्दल संभाजी महाराजांच्याबद्दल बोलत असताना स्वराज्य रक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण होत असेल तर त्या संबंधीचा उल्लेख करण्यात काही चुकीचं नाही। काही रक्षकांना ते धर्मवीर म्हणून उल्लेख करत असेल आणि धर्माच्या अंगाने त्या ठिकाणी बघत असतील तर त्यालाही माझी काही तक्रार नाही, त्या व्यक्तीचं ते मत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी या संदर्भात केलेलं वक्तव्य हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अजित पवार यांच्या वक्तव्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हा वाद प्रचंड पेटलेला असताना शरद पवार यांनी एक प्रकारे एक वेगळं मत अजित पवारांच्यापेक्षा मांडलेलं आहे आणि अजित पवार यांनी जे मत व्यक्त केलेलं होतं अगदी ठामपणे त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती संभाजीराजे शंभूराजे हे धर्मरक्षक धर्मवीर नाही तर ते स्वराज रक्षक आहेत। त्यांच्या या वक्तव्याच्या नंतर मोठा वाद निर्माण झाला आणि त्यांच्यावर टीका सुरू झालेली होती। या दरम्यान शरद पवार यांचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे। दरम्यान अजित पवारांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आपण ऐकूया। राजे धर्मवीर नव्हते, कधी छत्रपती संभाजीराजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही। दरम्यान महापुरुषांवर कुठलाही अकारण वाद नको असं म्हणत एक प्रकारे या संपूर्ण वादावरती शरद पवार यांनी पडदा टाकण्याचं काम केलेलं आहे असं म्हणावं लागेल। स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर या सगळ्या मुद्द्यावरून जो वाद गेल्या काही दिवसांमध्ये रंगलेला आहे, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं होतं की छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य रक्षक आहेत, धर्मवीर नाहीत, त्यांना धर्मवीर म्हटलं जाऊ नये असं म्हणत त्यांनी या सगळ्या वादाला तोंड फोडलेलं होतं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांची बाजू लावून धरलेली होती, त्यात विशेषतः जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा काल एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। त्यानंतर आज शरद पवार यांनी या सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। बारामतीतील कृषी प्रदर्शनाला